एसटीचे अपघात होण्याचे प्रमाण कमी आहेत, तरी एसटी चालवणारा एवढा ताण कोणाला नाही येतो तुमच्या लक्षात? एसटी कंडक्टर एवढा त्रास दुसरा कोणत्याच माणसाला सहन करावा लागत नाही. जगभरातले येणे लोक सांभाळायचे, ते बी वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या कॅटेगरीचे, वेगवेगळ्या मेंदूचे. बायकोला भांडून येईल, शेताचे भांडणं होईल, गावाला जायचं, पोरांना ताण देईल, जत्राला जायचं, पैशाच पत्ता नाही, बेवडे कसे कसे लोक कंडक्टर सांभाळत आहे. ड्रायव्हर रस्त्यावरच्या सगळ्या वाहतुकीला कंट्रोल करते. महाराज कल्पना करा, इचलकरंजीहून गाडी निघली आणि रावेरला जर जात असली, डेपोचं नाव पाहिलं की अंगावर काटे येते. आमचे ड्रायव्हर आमच्या संग हिंडू हिंडू करतात महाराज. एक एसटीचा ड्रायव्हर सकाळी निघाला तर संध्याकाळपर्यंत अखंड गाडी चालवतो, डोळ्याचं पापन लावू देत नाही. पाठीमागून जर एखादा गाडीचा मोटरसायकलवाला आला, चुकून जर हॉल बसला, ते पुढे येऊन महाराज विकृत विकृत शिव्या देतात ड्रायव्हरला. पण लालपरी माझी प्राणदायिनी जीवनदायिनी म्हणून त्या लालपरीकडे पाहून ते लोकांच्या शिव्या खाते. पगार किती आहे ड्रायव्हरला? 18,000. 18,000 बाहेर राहायचंय, कोणी भाड्यानं करायची, पोराचं शिक्षण आहे, पोरीचं लग्न आहे, बायकोचं आजारपण आहे, किराणा आणायचंय, एवढं सगळं 18,000 करायचंय. आणि हे करून मी पुन्हा त्याला पगार नाही तो टायमवर, महिन्याच्या शेवटी पगार होईलच अशी शाश्वतीने. एवढं करून या देशामध्ये परिवहन महामंडळाचे कर्मचारी दिवस रात्र झटतात महाराज प्रवासाच्या सेवेसाठी. रात्री 10 वाजले तर प्रवाशाला त्याच्या गंतव्यापर्यंत नेऊन पोहोचवतात. त्या लोकांचं बलिदान आहे. महिनाभरापासून सण उत्सव व्रत कैवल्य सगळे सोडून महाराज उघड्यावर उपोषण करू राहिले त्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी. ज्याची त्याची जागा ज्याच्या त्याच्या ठिकाणी मोठी महाराज. म्हणून सरकारने त्या मायबापाचा विचार करायला पाहिजे. ज्याने सगळं जग सांभाळलं त्याला कोणा तरी सांभाळलं पाहिजे. आता त्यांचा विचार झाला पाहिजे. मी दररोज कीर्तनात बोल राहिलो, संतोष महाराज आढावणे पाटील म्हणून माझा व्यक्तिगत पाठिंबा आहे की परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा विचार झालाच पाहिजे आणि तो सरकारनं केलाच पाहिजे. कारण ते समाज हितासाठी काम करणारे बँड शेड मध्ये जरी असले तरी साधूच आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल.